नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामामध्ये आणि बेटरमेंट हा शब्द ॲडमिशन सिस्टीम संपेपर्यंत तुमच्या कानावर येणार आहे बेटरमेंटबद्दल तुम्ही आत्तापर्यंत ऐकलंही असेल पोस्ट एस एस सीचा लवकरच रिझल्ट लागेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना लागलेलाही असेल पोस्ट एच एस सीचे जे डिप्लोमा कोर्सेस आहे डायरेक्ट सेकंड इयर आणि फार्मसी या दोन्हींचीही ॲडमिशन प्रोसिजर सुरू आहे लवकरच त्यांनाही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे लवकरच त्यांचाही रिझल्ट येईल आणि बेटरमेंट ही संकल्पना त्यांनाही गरजेची पडेल तर तिन्ही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला तरी चांगलीच गोष्ट आहे बेटरमेंट काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजून घेणार आहोत त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत त्याचा वापर कसा इफेक्टिव्हली आपण करू शकतो आणि बेटरमेंटमध्ये पुढच्या राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा बेटरमेंट ही संकल्पना काय आहे एकदा समजून घ्या पूर्ण ॲडमिशन सिस्टीममध्ये बेटरमेंट फ्रीज त्याच्यानंतर सेल्फ फ्रीज आणि ॲटो फ्रीज हे शब्द तुमच्या खानावर जातील सेल्फ फ्रीज ॲटो फ्रीज आपण ज्यावेळेस रिझल्ट तुमचा लागला असेल सेपरेट व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर चर्चा केलेलीच आहे की आपल्याला फ्रीज आणि ॲटो फ्रीज ही काय बांधकडे परंतु बेटरमेंट ही संकल्पना विस्तारपूर्वक आपण काय विचार करतो तर बरेच विद्यार्थी हा ऑप्शन्स चूज करत असतात बेटरमेंटला जात असतात आणि मग ही गोष्ट सगळ्यांना माहीत पाहिजे त्याच्यामध्ये काय धोके आहेत आणि काय त्याचे फायदे आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती उहापोह व्हायला पाहिजे म्हणून आपण सेपरेट व्हिडिओ बेटरमेंटवरती बनवत आहोत तर बेटरमेंट म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना पहिलं ऑप्शन सोडून म्हणजे तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये सगळ्या टॉपला ज्याला जे कॉलेज आणि ब्रँचचं कॉम्बिनेशन तुम्ही टाकलं होतं ते सोडून दोन नंबर तीन नंबर किंवा तुम्ही जेवढे ऑप्शन दिले होते दोनशे तीनशे ऑप्शन आपण देऊ शकतो जर तुम्ही दोनशे दिले असतील अडीचशे दिले असतील पन्नास दिले असतील किंवा चार दिले असतील काही दिले असतील त्यातलं पहिल्या नंबरचं सोडलं तर सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या नंबरचं जर मिळालं तर ते ॲटो फ्रीज होणार आहे ॲटो फ्रीज होणारे म्हणजे काय की सिस्टीम डायरेक्टली फ्रीज तुमच्यासाठी त्याला करून टाकणार आहे तुम्हाला काही करायचं नाही तुम्ही काही करू शकणार नाहीत तुम्हालाच ती सीट मिळेल राहील तुम्हाला ते अलर्ट केलं जाईल तुमच्यासाठी ते फ्रीज घे झालेलं असेल आणि तुम्ही त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नसणार कारण तुम्ही टॉप मोस्ट ते मागितलेलं आहे आता ते सोडून जर इतर मिळालं म्हणजेच की अजून तुम्हाला बेटर मिळण्याला वाव आहे कारण मला जर चौथ्या नंबरचं मिळालं तर याचा अर्थ असं की माझी इच्छा होती पहिले चारमधलं टॉप मोस्ट मला मिळावं परंतु ते मिळालेलं नाही म्हणजे अजून मला चान्स आहे माझी अजून इच्छा आहे या ॲडमिशन सिस्टीमकडून की मला अजून चांगलं कॉलेज आणि ब्रँडचं कॉम्बिनेशन मिळावं आणि म्हणून बेटरमेंट ही एक संकल्पना संकल आपल्यासाठी काढलेली आहे तुम्हाला जर मिळालेलं कॉलेज अशी परिस्थिती असेल म्हणजे की आत्ता जे आहे ते ओके आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु मला हे हातात ठेवून मला अजून चांगल्यासाठी प्रयत्न करायचा आहे जर मला दुसऱ्या दोन राऊंडमध्ये दुसरं कोणतंही कॉलेज मिळालं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये जे मला आत्ता कॉलेज मिळालेलं आहे ते माझ्यासाठी ओके आहे मी तिथे जाईल मला ते हवं आहे अशी कंडिशन असेल म्हणजे जे मिळालं आहे ते मला हातात ठेवायचं आहे परंतु अजून चांगल्यासाठी प्रयत्न करायचे आहे चार नंबरचं मला जे कॉलेज मिळालं आहे उदाहरणार्थ सांगतो आहे की चार नंबरचं जे मला कॉलेज मिळालं आहे ते मला ठीक आहे चालेल परंतु मला अजून एक दोन तीन नंबरचे वरचे कॉलेज आहे तेही मला मिळण्यासाठी प्रयत्न करायचा आहे अशा वेळेस मी बेटरमेंटला जाऊ शकतो याचा अर्थ काय की जो तुमच्याकडे सध्या जे मिळालेलं कॉलेज आहे ते सीट तुम्ही ॲक्सेप्ट कराल ते सीट तुमच्यासाठी राहील जोपर्यंत बेटरमेंट होत नाही तोपर्यंत म्हणजेच काय की पहिल्या कि राऊंडमध्ये किंवा आत्ता ज्या राऊंडमध्ये तुम्ही आहात ज्या राऊंडमध्ये हा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला सध्या मिळालेलं जे कॉलेज आहे ते तुम्ही तुमच्यासाठी सीट ॲक्सेप्ट कराल ते तुमच्यासाठी राखीव राहील आणि तुम्ही पुढच्या राऊंडला जाल पुढच्या राऊंडला परत ऑप्शन फॉर्म भराल आणि मग काय होईल तुम्ही बेटरमेंटसाठी जाल फक्त एक लक्षात असू द्या की पुढच्या राऊंडचा फॉर्म हा तुमच्यासाठी बेटरमेंटचा फॉर्म असणार आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते बेटरमेंटचं कॉलेज समजलं ले जाईल आणि ते तुम्हाला राहील आणि पहिल्या राऊंडमधील कॉलेज ॲटोमॅटिकली चालल्या जाईल कारण आता बेटरमेंट कसं करायचं थोडक्यात बघूया ज्यावेळेस आपण डिटेल ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल तर त्यावेळेस आपण ऑनलाईन त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहोत की स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्सची पूर्ण प्रोसेस काय असणार आहे पेमेंट कसं करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला ते ऑप्शन कसे चूज करायचे आता फक्त तुम्हाला जस्ट दाखवते की चार स्टेपमध्ये तुम्हाला ते कंप्लीट करायचं असतं जनरली पहिली स्टेप असते तुमची सेल्फ व्हेरिफिकेशनची त्याच्यानंतर सीट ॲक्सेप्टन्सची सीट ॲक्सेप्टन्स फी हजार रुपये ऑनलाईनच भरायची शेवटी प्रिंट असते जनरली अशी स्क्रीन येईल हे जुने ॲडमिशन सिस्टीमधला आहे जनरली यावर्षी असेच असेल तर तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रीज आणि फ्रीज असे दोन ऑप्शन असतील ज्यांना पहिलं सोडून इतर ऑप्शन भेटलेलं आहे ज्यांना पहिलंच ऑप्शन भेटलेलं आहे त्यांच्यासाठी ऑलरेडी फ्रीज झालेलं असणार त्यांच्यासाठी त्यांना हे ऑप्शन दिसणारच नाही तुम्हाला पहिलं सोडून इतर ऑप्शन मिळाले असतील तर हे तुम्हाला ऑप्शन तुमच्यासमोर येतील आणि तुम्ही बेटरमेंटला जाणारे लोक बेटरमेंट चूज करतील ज्यांना असं वाटतं की जे मिळाले मला ते ठीक आहे मला तेच पाहिजे मला दुसरं नको आहे मला दुसऱ्या राऊंडला जायचंही नाही मला काय ह्या सिस्टीममध्ये खेळायचं नाही मला काहीच नको तर तुम्ही ते फ्रीज तुमच्यासाठी करू शकता आणि त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता परंतु जर त्यांना त्यांचा पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर ओ टी पी टाकायचा आहे आणि पेमेंटला जाणार त्यानंतर पेमेंट होईल तुमचं पेमेंट झाल्यानंतर इथे स्टेटस तुमचं कळेल पेमेंटला गेल्यानंतर की तुमचं काय झालेलं आहे की तुम्ही बेटरमेनला गेले आहेत नॉट फ्रीज सीट ॲक्सेप्ट केली तुम्ही परंतु तुम्ही बेटरमेनला गेले आहेत आणि तुम्ही एकदा पेमेंट केलं की तुमचं स्टेटस कन्फर्म होईल की हे जे कॉलेज आहे फॉर एक्झाम्पल ते तुम्ही तुमच्या हातात ठेवलं आहे आणि तुम्ही आता बेटरमेनला गेलेला आहे तुम्ही सीट जी कन्फर्मेशन ते कन्फर्म केलेलं आहे आणि ही जी तुमची सीट आहे जी भेटलेली जी काय असेल ती ती पुढच्या राऊंडला नवीन सीट भेटेपर्यंत ही तशीच राहणार आहे त्याला काही घाबरायचं कारण नाही आपण थोडक्यात बघितलं की कसं करणार तसं मी सांगितलं तुम्हाला सेपरेट व्हिडिओद्वारे आपण प्रत्येक स्टेपची चर्चा त्याच्यावर करणार आहोत आत्ता फक्त तुम्हाला एक समरी दाखवली तुम्हाला एक अंदाज यावा की आपल्याला कसं कसं पुढे करायचं आहे ही काय भानगड आहे आता दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही ज्यावेळेस जाणार आहात त्यावेळेस काय विशेष तुम्हाला काळजी घ्यायची तर दुसऱ्या राऊंडसाठी कॉलेज ऑप्शन तुम्हाला काढायला लागतील कारण काय आता तुमच्या हातात जे आहे त्याच्यापेक्षा बेटरच ऑप्शन काढायला लागतील नाहीतर सगळं घोळ होईल कारण तुम्ही बेटरमेंटला बेटर चालला आहात बेटरमेंटला चालला आहात म्हणजे पुढच्या राऊंडचा जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात तो बेटर ऑप्शन फॉर्म समजला जाईल त्याला बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म समजला जाईल आणि असं समजलं जाईल त्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही जेवढे कॉलेजेस भरणार आहात जेवढे कॉलेज तुम्ही भरलेले असतील ते तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगले आहेत असं समजले जाईल आणि जे तुम्हाला मिळेल ते तुम्हाला घ्यायला लागेल त्याच्यामुळे ही तुमचं अशा स्टेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता तर दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला कॉलेजेसची ऑप्शन काढायची आहेत काळजीपूर्वक कटाक्षाने काढायचे आहेत की जे आपल्याला मिळाले त्याच्यापेक्षा बेस्ट कटॉपलाच क्लोज झालेले कॉलेजेस तुम्हाला काढायचे आहेत मग दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन पूर्ण प्रिपेअर करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं आहे आणि दुसऱ्या राऊंडचा निकाल लागला पहिल्या राऊंडला जसा तुम्ही निकाल बघणार आहात तसाच दुसऱ्या राऊंडचा आहे निकाल तुम्हाला बघायचा आहे तुम्हाला कळेल बेटरमेंट झाली की नाही झाली झाली असेल तर नवीन कॉलेज तिथं आलेलं असेल आणि तुम्हाला कळेल की बेटरमेंट झाली म्हणून नसेल बेटरमेंट झाली तर तुम्हाला तिथं असा मेसेज येतो म्हणजे तसं तुमच्या अलॉटमेंट रेट लेटरवरती छापून येतो की बेटरमेंट झाली नाही म्हणून त्याच्यामुळे काही प्रश्न नाही ठीक आहे आत्ता आपल्याला चर्चा करायची की ऑप्शन फॉर्मबाबत तुम्हाला काळजी कारण पूर्ण काळजीपूर्वक हा सगळा खेळ तुमच्या ऑप्शन फॉर्मवरती आहे बेटरमेनला जाऊन जर तुम्ही ऑप्शन फॉर्म चुकलात तर त्यापेक्षा म्हणजे फार ही मोठी चूक आहे आणि त्याची सजाई मोठी मिळेल कारण की अशी कंडिशन येऊ नये की तुम्ही जे भेटले फर्स्ट राऊंडला आणि त्याच्यापेक्षा हलके कॉलेज दुसऱ्या राऊंडला टाकलेत आणि मग बेटरमेंटला त्यातलं त्याच्यापेक्षा खालचं कॉलेज मिळालं आणि मग मला नको दुसरं मिळालं नको आणि मला पहिलंच पाहिजे अशी कंडिशन येता कामा नये असा कोणतीही कमेंट आपल्या व्हिडिओवरती येता कामा नये की दुसऱ्या राऊंडला मी बेटरमेंटला गेलो आणि दुसऱ्या राऊंडला जे कॉलेज मिळालं ते मला नको आहे पहिल्याच राऊंडचं मला कॉलेज पाहिजे असं बिलकुल चालणार नाही जसं मी तीन तीन वेळेस तुम्हाला सांगतो आहे की येणारं तुम्ही जर बेटरमेंटला गेलात तर बेटरमेंटचा जो ऑप्शन फॉर्म असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलेच कॉलेजेस तिथं टाकायचे आहेत हे लक्षात असू द्या तर तुम्हाला जे मिळाले आहे त्याच्यापेक्षा चांगलेच ऑप्शन तुम्हाला दुसऱ्या राऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे असं कोणतंही ऑप्शन चुकूनही तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये आलं नाही पाहिजे की जे पहिल्या राऊंडला जे मिळाले तुम्ही जे कॉलेज हातात ठेवून बेटरमेंटला चाललात त्याच्यापेक्षा कमी दर्जाचं ते असेल असं बिलकुल होता नये हे मी तीन तीन वेळेस सांगतोय की कारण हीच इथं स्ट्रॅटजी बरेच मुलं इथं चुका करतात आणि नंतर असे मेसेज टाकतात की आता काय करू मला पहिल्याच राऊंडचं पाहिजे म्हणून तर तसं चालणार नाही बेटरमेंटचा अर्थच तो होतो की तुम्ही बेटर मागायचा आहे तुम्हाला जे भेटले त्याच्यापेक्षा बेटर मागायचं आहे हा दुसऱ्या राऊंडचा फॉर्म भरताना तुम्हाला अतिशय कट्टाक्षेनं काळजी घ्यायची तुम्हाला अगोदर मिळालेलं ऑप्शन तुम्हाला परत ऑप्शन फॉर्ममध्ये भरण्याची गरज नाही कारण तुमचा बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज ऑटोमॅटिकली शेवटी येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते कॉलेज परत टाकायची गरज नाही ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेलं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळणार ते तुम्हाला घ्यायलाच लागेल कारण ते बेटरमेंटचं आहे आणि पहिल्या राऊंडचं चाललं जाणार हे तीन तीन वेळेस तुम्हाला सांगतोय त्याच्यामुळे चुकूनही सेकंड राऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये पहिल्या राऊंडपेक्षा कमी दर्जाचे कॉलेजेस किंवा पहिलंच मला हवं आहे असे कॉलेजेस त्याच्यापेक्षा कमी दर्जाचे कॉलेजेस ऑप्शन फॉर्ममध्ये येऊ द्यायचे नाहीत भले किती ऑप्शन टाकायला तुम्हाला कमी टाकायला काही ना परंतु त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचेच कॉलेज तुम्हाला त्याच्यामध्ये आले पाहिजे दुसऱ्या राऊंडमध्ये जे काही कॉलेज मिळेल ते तुमचं बेटरमेंटच समजल्या जाईल ह्याबाबत तुम्हाला काळजी घ्यायची आहे ह्याबाबत जर काही शंका असेल तर आत्ताच विचारा म्हणजे त्याचं निरसन आपल्याला आत्ताच करता येईल दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म कसा भरावा त्याचंही थोडक्यात तुम्हाला इथं मी चित्र स्पष्ट करतो की तो कसा भरला पाहिजे सगळ्यांना तुम्ही पाहिलं चांगलेच ऑप्शन द्या बेस्ट ऑप्शन द्या टॉपचे ऑप्शन द्या त्याच्यानंतर सध्या भेटलेल्या कॉलेजपेक्षा चांगले ऑप्शन द्या त्याच्यानंतर तुम्ही सध्या भेटलेल्या कॉलेजच्या थोडेसे वरचे ऑप्शन द्या जे तुम्हाला मिळू शकतील जिथे तुम्ही जाऊ शकाल अजून जसं आपण म्हणतो हातभर दूर आहे एक दो एक दोन मार्काचा फरक एक काही काही एक तीस चाळीस मेरिट नंबरचाच फरक तुमच्यामध्ये राहिलेले असे कॉलेजेस मग टाका आणि सगळ्यात शेवटी तुमचा ॲटोमॅटिकली येणारच आहे म्हणजे असा ऑप्शन फॉर्म हा बिल्ड झाला पाहिजे वरच्या येणं असं कोणतंही कॉलेज इथं नको आहे की हे जर मला भेटलं तर हे मला नकोवा लागणार आहे आणि मला हेच चालणार आहे असं चालणार नाही ह्यातलं कोणतंही तुम्हाला मिळालं तर तुम्ही आनंदाने स्वीकाराल असेच ऑप्शन तुम्हाला ह्याच्यावरती टाकायला लागणार आहेत तरच त्या ऑप्शन फॉर्मला अर्थ राहील तरच त्या बेटरमेंटच्या ऑप्शनला अर्थ राहील नाहीतर बेटरमेंट तुम्ही पाण्यात घातली म्हणून समजा ठीक आहे त्याच्यामुळे सध्या भेटलेलं कॉलेज आपण चर्चा केली जे टाकायचं नाही आपोआप तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या शेवटी तुम्हाला मी तीन तीन विषय का सांगते कारण विद्यार्थी दरवर्षी ही चूक करतातच म्हणून मी तुम्हाला हे रिपीट रिपीट सांगतो आहे की ही चूक कृपया कु करू नका ऑप्शन फॉर्म मग बेस्ट ऑप्शन आहे कारण ऑप्शन फॉर्मची स्ट्रॅटर्जी करताना सॉरी बेटरमेंट हा बेस्ट ऑप्शन आहे ऑप्शन फॉर्मची स्ट्रॅटर्जी करताना कारण एक चांगलं कॉलेज आपण हातात ठेवू शकतो आणि नवीन अजून एक चांगलं कॉलेज मिळवण्याची संधी असते कारण असंही काही नाही की पहिलं आपल्या हातात नसणार आहे त्याच्यामुळे दुसऱ्या राऊंडला रिस्क घ्यायची नाही असं काही नाही पहिल्या राऊंडचं मिळालं तुमच्या हातात असणार आहे तुमच्यासाठीच ते असणार आहे जोपर्यंत बेटरमेंट होत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही दुसऱ्या राऊंडला जर नाही भेटलं बेटरमेंट काय हरकत नाही आपलं जे आहे ते आपल्याला राहणार राहणारच आहे तिसऱ्या राऊंडला परत बेटरमेंटला जा झाली तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामुळे हा एक ऑप्शन बेस्ट आहे बेटरमेंटचा फक्त त्याचा वापर योग्य रीतीनं करता आला पाहिजे केला पाहिजे चला आता काही चुका जनरली जे विद्यार्थी करतात त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया की जनरली ही सगळ्यात मोठी चूक विद्यार्थी करतात आणि माझी अशी अपेक्षा की यावर्षी तरी या व्हिडिओच्या खाली अशी एकही कमेंट येऊ नये की मला जे पहिल्या राऊंडला किंवा मागे जे मिळालं होतं आता तेच मला पाहिजे आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला ज्यावेळेस बेटरमेंट होईल तर ते कॉलेज मला नको आहे असं करू नका सध्या मिळालेल्या ऑप्शन कॉलेज ब्रँचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यापेक्षा कमी दर्जाचं किंवा त्याच्यापेक्षा कमी कट ऑफवर क्लोज होणारं कॉलेज टाकू नका तुम्हाला कॉलेजबद्दल माहिती नसेल तर कॉलेजबद्दल माहिती घ्या त्याचा ऑफ जाणून घ्या स्टेटस बघा आणि मगच टाका ह्याचं ऐकून त्याचं ऐकून किंवा असं काहीही करून टाकू नका ही काळजी घ्या बेटरमेंटची शक्यता असताना बरेच लोक काय करतात की सेल्फ फ्रीज करून टाकतात हा पण एक काही विद्यार्थ्यांची मानसिकता असे असते मिळाले ना जाऊ त्याकडे त्या बेटरमेंटला जाता जा ते काहीतरी असतं त्याच्यामध्ये परत काय गडबड झाली तर हे कॉलेज जे मिळाले ते जाण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते आणि ते मग काय करतात चुका करतात आणि बेटरमेंटची त्यांना शक्यता असते बऱ्याच विद्यार्थ्यांना तर कॅटेगरीजचे विद्यार्थी असून ओपनच्या जागा मिळाल्या असतात तरी ती लोकं बेटरमेंटला जात नाहीत कारण भरपूर शक्यता असते त्यांना त्यांच्या कॅटेगरीतून अजून चांगलं कॉलेज मिळण्याची पण ऑप्शन फॉर्म चुकतो भरताना त्याच्यामुळे त्यांना ओपनची सीट मिळते आणि तरीही ते विद्यार्थी बेटरमेंटला जात नाहीत आहे ती सीट लॉक करून टाकतात तर असंही करू नये तुम्हाला संधी मिळालेली आहे तर ती नक्कीच घ्यावी चांगलं कॉलेज मिळणं ही आपली स्ट्रॅटर्जी असली पाहिजे चांगलं कॉलेज मिळणं ही तुमची इच्छाही असली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्नही आपण नक्कीच करायला पाहिजेच दुसरं असं की मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगले ऑप्शनच टाकायचे नाहीतर नाही टाकायचे हा एक संदेश आहे तुमच्यासाठी हा एक माझी विनंती आहे तुमच्यासाठी की विद्यार्थी मित्रांनो चेक करा तुमच्या जे हातात कॉलेज आहे त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे का हे विचारा स्वतःला तुम्हाला कळत नसेल तर सरळ कट ऑफ बघा तुम्हाला मिळालेल्या कॉलेजपेक्षा जास्त कट ऑफ असतील तर टाका कमी असतील तर कोणी जरी म्हटलं चांगलं कॉलेज तर परत परत पारखून बघा मगच त्याला टाका स्वतःची खात्री झाल्याशिवाय टाकू नका जनरली कट ऑफ हा एक चांगला पर्याय आपल्याला कॉलेजची स्टेटस किंवा कॉलेजबद्दलची पडताळण्याची जिथं जास्त कटॉप ते कॉलेज बरं आहे असं समजायला हरकत जर नाही जर तुम्हाला काहीच माहिती मिळाली नाही त्या कॉलेजबाबत तर पण असं आंधळेपणाने कोणतंही कॉलेज टाकायचं नाही बेटरमेंटला गेल्यानंतर तर नाहीच नाही तर तुमचे काही प्रश्न असतात बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे रँडम प्रश्न असतात ते आपण इथं घेऊया बाकीचे कमेंट्समध्ये तुम्ही तर विचाराच की बेटरमेंट झाली आणि दुसरे कॉलेज मिळाले पण मला पहिलंच कॉलेज पाहिजे हा जसं की मी तीन तीन वेळेस हा चर्चेला विषय घेतो आणि एवढ्या वेळेस चर्चा करूनही असं होऊ शकतं की या व्हिडिओच्या खाली तसले कमेंट येणार की बेटरमेंट झाली पण मला दुसरे कॉलेज मिळालेले ते मला नको आहे आणि पहिल्या राऊंडचं जे पाहिजे होतं तेच मला हवं आहे तर असं शक्य नाही कारण तुम्ही बेटरमेंटला गेलात तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना बेटरमेंट म्हणून भरलात बेटर ऑप्शन असं समजून मागितलं आता तुम्हाला रिटर्न येता येणार नाही म्हणून मी वारंवार सांगतो की तुम्हाला जे मिळालं तेच आता घ्यायला लागणार पहिलं तुमचं ऑलरेडी गेलेलं आहे ते दुसऱ्या विद्यार्थ्याला दिलेलं गेलं पण आहे दुसऱ्या राऊंडला परत सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल बऱ्याच विचारांचा प्रश्न असतो की मी पहिल्या राऊंडला सीट ॲक्सेप्ट केली आता बेटर बेटरमॅनला गेलो मला परत नवीन कॉलेज मिळाले मग आता काय करायचं तर सीट ॲक्सेप्टन्स फी फक्त एकदाच भरायला लागते त्याच्यामुळे परत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची गरज नाही पूर्ण ऍडमिशन सिस्टीममध्ये एकदाच तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे बेटरमेंट केलेलं कॉलेजला जावं लागेल का बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की दुसऱ्या राऊंड मला आता बेटरमेंट झाली मला डायरेक्ट त्या जायचं का तर कुठंही जायची गरज नाही तुम्हाला तुम्ही जर थर्ड राऊंडला जाणार असाल थर्ड राऊंडला जर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि जर तुम्हाला ते फ्रीज करायचं असेल आता सेकंड राऊंडला मिळाले ओके मिळाले मला आता काय थर्ड राऊंडला परत बेटरमेंटला नाही जायचं तर तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही बेटरमेंट केल्यावर नवीन कॉलेज मिळालं तर, ने। मंग मा जा, मा तर ने ते घ्यावेच लागेल का बऱ्याच विद्यार्थ्यांपासून मग मी माझ्या माझ्याकडे चॉईस असेल का की बेटरमेंट मिळाले दुसऱ्या राऊंडला हे एक मिळाले आणि पहिल्या राऊंडला तुम्हाला हे मिळालं दोन्हीपैकी कोणता हवं आहे असं तुम्हाला चॉईस असणार आहे का तर तशी चॉईस नसणार आहे सिस्टीम ॲटोमॅटिकली तुमचं रिमूव्ह करेल आणि त्याच राऊंडमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला ते देऊनही टाकेल कारण तुम्हाला बेटरमेंट झाली तुम्ही वर सरकलात त्याला लाईव्ह वेकन्सी म्हणतात ती कन्सेप्ट आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की लाईव्ह वेकन्सी कन्सेप्ट आहे तर ती लाईव्ह वेकन्सी म्हणून धरली जाईल आणि ती त्या स्टेजला विद्यार्थ्यांना दिली जाईल आणि तुम्हाला नवीन जे भेटले ते तुम्हाला घ्यायलाच लागेल बेटरमेंटसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं इ असा समज असतो की समजा मी दहा ऑप्शन भरले मला पाचव्या नंबरचं ऑप्शन मिळेल मी जर बेटरमॅनला गेलो तर मला बेटरमॅनला चान्स फक्त वरच्या ज्या चार ऑप्शनमध्ये आहे तिथेच आहे कारण मला पाचवं मिळालं आणि माझ्यावरती जे आहे चार नंबरचे चा मी कॉलेज टाकलेले फॉर्म भरलेलं ऑप्शन फॉर्ममध्ये आणि तेवढ्या चारमध्ये मला बेटरमॅन मिळणार बाकी मिळणार नाही तर असं नाही तुम्ही बेटरमेंटसाठी पूर्णपणे फॉर्म नवीन भरू शकता आहे तो तोडू मोडू काय तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकता नवीन फ्रेश फॉर्म भरू शकता फक्त एवढेच लक्षात ठेवायचं जे काही तुम्ही ऑप्शन टाकणार आहात ते तुमचं पहिले जे पाच नंबरचं कॉलेज होतं ना त्याच्यापेक्षा बेटर समजले जातील मग तुम्ही काही का टाकेनात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्ही किती कॉलेजेस टाकू शकता बेटरमेंटच्या ऑप्शन फॉर्ममध्ये सुद्धा फक्त काळजी घ्या की तुम्हाला ते जर मिळालं तर तुम्ही पहिलं सोडायला तयार आहात आणि दुसऱ्या ऑप्शन फॉर्ममधलं कोणतंही कॉलेज मिळालं तर तुम्ही रेडी आहात घ्यायला हे लक्षात ठेवा आणि मग तो भरा मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपण रिपीट रिपीट केल्या तरी त्या तुम विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवाव्यात आणि त्यांनी ती चूक करू नये या एकाच उद्देशानं मी तीन तीन वर्ष ही गोष्ट बोललो कारण माझा दोन तीन वर्षाचा अनुभव हाच आहे की बरेच विद्यार्थी सांगून सांगूनही या चुका रिपीट करतात आणि ही झालेली चूक अशी आहे की ती परत रिव्हर्स करता येत नाही त्याला काही चान्स नाही आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं शेवटी करिअरचा प्रश्न आहे माझा व्हिडिओचा काय दोन मिनिटाचा काय आहे परंतु त्यांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे दोन विद्यार्थ्यांचं जरी नुकसान टाळलं तरी माझ्यासाठी समाधानाची बाब आहे मी कधी लाईक मी कधी व्ह्यूज मी कधी मी कधी माझ्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा असं सुद्धा म्हणत नाही ह्याच्यामागे माझा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना फक्त इन्फॉर्मेशन मिळावी ॲडमिशन सिस्टीम रिलेटेड चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून काय करणार तुम्ही ॲडमिशन सिस्टीम संपली की तुम्ही तुमच्या अभ्यासाला जावं तुमच्या तुमच्या करिअरचा वाद तुम्ही व्यवस्थित चालावीच माझी इच्छा बाकी काही नाही थांबूयात इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार